नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। नऊच्या बातम्यांची सुरुवात करूया ठळक घडामोडींनी। संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी शासकीय यंत्रणांनी दक्ष राहावं, जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांची सूचना। विद्युत प्रवाहित वाहिनीला स्पर्श होऊन मायलेकरांचा दुर्दैवी अंत, कागल तालुक्यातील बाचणी इथली दुर्घटना। शासनाच्या मोफत धान्य योजनेपासून वंचित कुटुंबांचा सर्वे करा, आमदार चंद्रकांत जाधव यांची पुरवठा अधिकाऱ्यांना सूचना। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर नंदवाळ पालखी सोहळा साधेपणानं, नंदवाळमध्ये मोजक्या वारकऱ्यांचीच उपस्थिती। आणि जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या घटली, 24 तासात 852 कोरोना बाधित। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। एस न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे। या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी सतर्क राहावं, तसंच आपत्ती व्यवस्थापनाचा सूक्ष्म आराखडा तयार करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्यात। जिल्ह्यातील संभाव्य पूरपरिस्थितीबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली। महाराणी ताराराणी सभागृहात झालेल्या या बैठकीत जिल्हाधिकारी रेखावार यांनी मान्सून काळात काही रस्ते आणि पूल पाण्याखाली जाऊन वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ शकतो, अशा परिस्थितीतही काही नागरिक पूल ओलांडण्याचा प्रयत्न करतात, अशावेळी अपघात होऊ नये यासाठी पुराचे पाणी आलेले रस्ते बॅरिगेट्स लावून तात्काळ बंद करावेत, अशा सूचना केल्या। जिल्ह्यातील पाझर तलाव सुस्थितीत असल्याची खात्री करा, पूरपरिस्थिती निर्माण होत असल्याचं आढळून आल्यास बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांपर्यंत वेळेत अलर्ट करावं। पूरपरिस्थितीच्या अनुषंगानं महावितरणानं आवश्यक साहित्याची देखभाल दुरुस्ती करून घ्यावी। अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास त्वरित वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी आवश्यक साधन सामग्री आणि मनुष्यबळ तयार ठेवावं, अशा सूचनाही त्यांनी केल्या। पूरपरिस्थितीत पाण्याचा वेढा पडण्याची शक्यता असणाऱ्या गावांना मदतकार्य पोहोचवण्याच्या दृष्टीनं गावनिहाय आराखडा तयार ठेवावा। या गावांमधील नागरिकांसाठी पुरेसं अन्नधान्य आणि औषध साठा उपलब्ध ठेवावा। पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास एकही जनावर वाहून जाऊ नये या दृष्टीनं काटेकोर नियोजन करावं। छावणीतील जनावरांसाठी पुरेसं पशुखाद्य, ओला आणि सुका चारा, औषध साठा तयार ठेवा। भूस्खलन होणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती करून घ्यावी। भूस्खलनामुळे नागरिकांना इजा पोहोचू नये यासाठी उपाययोजना करा। पूरपरिस्थितीत अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी प्रशिक्षित बचाव पथकं तयार ठेवावीत। मदत कार्य करत असताना कोरोना प्रादुर्भाव परिस्थिती लक्षात घेऊन सुरक्षित अंतर, मास्क, सॅनिटायझर आदी खबरदारी घ्यावी, असंही जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितलं। जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पूरबाधित गावात महसूल, पोलीस, आरोग्य आणि अन्य संबंधित विभागांनी समन्वयानं काम करण्याची सूचना केली। जिल्हा परिषदेच्या विविध विभागांनी केलेल्या तयारीची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी दिली। बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। केंद्र शासनानं पोषण आहाराच्या कामासाठी दिलेले मोबाईल ॲप मराठीत असावं, तसंच यातील दोष दूर करावेत, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी सेविका संघटनेनं दिलाय। शिरोळचे गटविकास अधिकारी शंकर कवितके यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलंय। शासनानं अंगणवाडीतील पोषण आहाराबाबत ऑनलाईन कामकाज सुरू केलंय। यासाठी अंगणवाडी सेविकांना मोबाईल तसंच ॲप देण्यात आलंय, मात्र यातील काही दोष समोर येत असल्याचं कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी संघटनेनं वारंवार शासनाला कळवलंय, मात्र याबाबत कोणतीच कार्यवाही झालेली नाही। त्यामुळे कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी सेविका संघटनेचे प्रमुख कॉम्रेड अप्पा पाटील, कॉम्रेड जयश्री पाटील यांनी शिरोळ तालुका गटविकास अधिकारी शंकर कवितके,
प्रकल्प अधिकारी सौ गुजर यांना भेटून मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। याबाबत शासनानं तात्काळ निर्णय न घेतल्यास 17 ऑगस्ट पासून कधीही मोर्चा काढून खराब मोबाईल शासनास परत करू असा इशारा संघटनेच्या वतीनं कॉम्रेड जयश्री अप्पा पाटील यांनी दिलाय। यावेळी शोभा भंडारे, चंदा मंगलेकर, अंजली चिरसागर, दिलशाद नदाफ, सुनंदा कुराडे, मालन पाटील, सविता माली यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते। कोरोना महामारीच्या काळात केंद्राने राज्य सरकारकडून मोफत धान्य उपलब्ध करून देण्यात आले, मात्र ज्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही अशा नागरिकांचा शहर पुरवठा कार्यालयाने सर्वे करावा अशा सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी केल्यात। शहर पुरवठा कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते। शहरात जवळपास 65,000 शिधापत्रिका धारक आहेत। कोरोना महामारीत पात्र शिधापत्रिका धारकांना केंद्र आणि राज्याकडून दिल्या जाणाऱ्या मोफत धान्याचा लाभ मिळाला, मात्र अद्याप शहरातील अनेक जणांना शिधापत्रिका नसल्यानं याचा लाभ मिळालेला नाही। अशा कुटुंबांना याचा लाभ मिळावा यासाठी आमदार चंद्रकांत जाधव यांनी शहर पुरवठा अधिकारी आणि रेशन धान्य संघटनेचे पदाधिकारी यांची बैठक बोलावली होती। झोपडपट्टीतील अनेक कुटुंब धान्यापासून वंचित असल्याचं निदर्शनास येत असून अशा वंचित घटकाचा सर्वे करून त्यांना या योजनेचा लाभ मिळवून द्यावा अशी सूचना आमदार जाधव यांनी अधिकाऱ्यांना केली। या बैठकीला शहर पुरवठा अधिकारी माधवी शिंदे, संजय गीते, सुरेश टिपुगडे, काशिनाथ पालकर यांच्यासह रेशन धान्य दुकानदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, राजेश मंडलिक, अशोक सोलापुरे, उदय जाधव उपस्थित होते। करवीर तालुक्यातील परितेत बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान सुरू असलेल्या घरावर रविवारी आरोग्य विभाग आणि करवीर पोलिसांनी छापा टाकला होता। या प्रकरणी 5 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं होतं। या रॅकेटमधील मुख्य संशयित राणी कांबळे हिला आज ताब्यात घेण्यात आलंय। करवीर तालुक्यातील परिते इथं बेकायदेशीरपणे गर्भलिंग निदान करणाऱ्या रॅकेटचा आरोग्य विभागानं करवीर पोलिसांच्या मदतीनं रविवारी पर्दाफाश केला होता। प्रभारी आरोग्य अधिकारी डॉक्टर सुवर्णा पाटील यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी 7 जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता। त्यानुसार पोलिसांनी या रॅकेटचा मुख्य सूत्रधार महेश पाटील, एजंट सचिन घाटगे, महेश जाधव यांच्यासह 5 जणांना ताब्यात घेतलं होतं। मात्र यातील मुख्य संशयित आरोपी राणी कांबळे ही तिथून पसार झाली होती। दरम्यान आज करवीर पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विवेकानंद राळेभात आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राणी कांबळे हिला कसबा वाळवे इथून ताब्यात घेतलंय। या प्रकरणात आणखी काही नावं पुढे येण्याची शक्यता आहे। कोल्हापुरातील मोरेमाने नगर इथल्या महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्राला आमदार ऋतुराज पाटील यांनी भेट दिली। यावेळी त्यांनी कोविड प्रतिबंधक लसीकरणाबाबत आढावा घेत लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही दिली। कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्रावर कोविड लसीकरण केले जात आहे। आज आमदार ऋतुराज पाटील यांनी माने मोरेनगर इथल्या शिवगंगा कॉलनीतील नागरी आरोग्य केंद्राला भेट देऊन लसीकरणाचा आढावा घेतला। या केंद्रावर लसीकरणासाठी मोठी गर्दी होत होती। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या ठिकाणी शेड उभारावी अशी मागणी नागरिकांनी केली। यावेळी आमदार ऋतुराज पाटील यांनी लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही दिली। केंद्रासाठी पुरेसे कर्मचारी देण्यासाठी प्रयत्नशील असून हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, राजू दिंडोरले, दिग्विजय मगदूम आणि धीरज पाटील यांनी या भागात आणखी एक नागरी आरोग्य केंद्र सुरू करावं अशी मागणी केली। आमदार ऋतुराज पाटील यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला। यावेळी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद नाईक यांनी या नागरी आरोग्य केंद्रासाठी आवश्यक असलेल्या पॅरासिटेमॉल गोळ्या आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत वैद्यकीय अधिकारी सुशीला पावरा यांच्याकडे सुपूर्द केल्या। याप्रसंगी विशाल दिंडोरले, दिग्विजय मगदूम, रोहित मगदूम, राखी माने, राजश्री कुंभार यांच्यासह भागातील नागरिक उपस्थित होते। शिरोळ तालुक्यातील दानोळीतल्या सांगले मळ्यातील रस्ता खुला करण्यावरून वाद उफाळून आला। यावेळी पोलिसांसमोरच वैशाली सांगले यांनी कीटकनाशक प्राशन केलं तर नितीन सांगले यानं रॉकेल अंगावर ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळला। दानोळीत गट क्रमांक 1157 मध्ये रस्ता खुला करण्यासाठी मंडल अधिकारी, तलाठी आणि पोलीस प्रशासन आलं होतं, मात्र रस्ता देणार नाही अशी भूमिका घेऊन शासकीय कामात सांगले कुटुंबियांनी अडथळा आणला। यावेळी झालेल्या झटापटीत नितीन सांगले यानं अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला,
मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत त्याच्या हातातील कॅन काढून घेतला. त्यानंतर वैशाली सांगले यांनी कीटकनाशक प्राशन केलं. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान जयसिंगपूर पोलिसांनी वैशाली सांगले, नितीन सांगले आणि राहुल सांगले यांच्यावर गुन्हा दाखल केलाय. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. इथे घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा एस न्यूज. बातमीपत्राच्या या भागात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राधानगरी तालुका कृषी विभागाचा भार सध्या प्रभारींच्या खांद्यावरच आहे. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे बांधावरची कामं कागदावरच उरकण्यात येत आहेत. त्यामुळे कृषी विभागाचं शेतकऱ्यांच्या सेवार्थ हे ब्रीद सार्थ ठरत नसल्याचं दिसतंय. राधानगरी तालुक्यातील सर्वाधिक जनता ही शेती आणि शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून आहे. शेतकऱ्यांच्या कष्टातून ऊस आणि भात पिकाचं मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतलं जातं. मात्र शेतीला आधुनिकतेची जोड देणं गरजेचं आहे. शासनाच्या कृषी विभागामध्ये तब्बल 25 पदं रिक्त असल्यानं कृषी विभागाचे कृषी तंत्रज्ञान मार्गदर्शन शेतीपेक्षा कागदावरच असल्याचं वास्तव आहे. राधानगरी तालुक्याचं शेतीचं एकूण भौगोलिक क्षेत्र 44,164 हेक्टर आहे. त्यातील ओढे नाले रस्ते असे पोटखराब 10,759 हेक्टर आहे. लागवडीलायक नसलेलं पडीक क्षेत्र 7,179 हेक्टर आहे. तर 35,639 हेक्टर क्षेत्र विविध पिकाखाली आहे. राधानगरी तालुक्याच्या ठिकाणी एक कृषी अधिकारी कार्यालय आहे. तर तालुक्याच्या 120 गावांसाठी 36 मुख्यालय आहेत. शेतकऱ्यांच्या सेवार्थ असं ब्रीद मिरवणाऱ्या कृषी विभागामध्ये तालुका कृषी अधिकारी 1, मंडल कृषी अधिकारी 4, लिपिक 1, कृषी सहाय्यक 8, जीप चालक 1, शिपाई 2, कृषी पर्यवेक्षक 4 आणि अनुरेखक 4 अशा 25 जागा रिक्त असल्यानं पुरेशा मनुष्यबळाभावी कृषी विभाग सलाईनवर असल्याची स्थिती आहे. शासनाच्या विविध योजना कार्यालयीन कामं यामुळे कृषी सहाय्यक आणि इतर अधिकाऱ्यांना शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन करण्यासाठी वेळ मिळणं शक्य होत नाही. त्यामुळे पिकांवरील विविध रोग, कीड व्यवस्थापन आदींसाठी शेतकऱ्यांकडून चुकीच्या पद्धतीनं औषध फवारणी केली जाते. शेतकऱ्यांचा वेळ आणि पैशाचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतोय. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचं ब्रीद वास्तवात उतरवण्यासाठी शासनानं पुरेसं मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची गरज आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी शेतकऱ्यांपर्यंत वेगवेगळं तंत्रज्ञान पोहोचवणं गरजेचं आहे आणि हे तंत्रज्ञान पोहोचवण्याचं काम हा आपला शासनाचा कृषी विभाग करतो आहे. राधानगरी कृषी विभागामध्ये 67 मंजूर पदांपैकी तब्बल 25 पदं रिक्त आहेत तर 42 पदं ही कार्यान्वित आहेत. त्यापैकी मंडल कृषी अधिकाऱ्यांची 4 पदे तर तालुका कृषी अधिकारी हे महत्त्वाचं पदसुद्धा रिक्त असल्यानं राधानगरी तालुका कृषी विभागाचा कारभार हा प्रभारी अधिकाऱ्यांच्या हाती आहे. शेतीच्या विकासासाठी शेतकऱ्यांपर्यंत अधिकाऱ्यांनी पोहोचणं गरजेचं आहे. परंतु इथल्या रिक्त जागामुळे येथील अधिकाऱ्यांचा बहुतांश वेळ हा कागदी घोडे नाचवण्यातच जातो आहे. त्यामुळं शेती आणि शेतकऱ्यांच्या सेवेचा जे ब्रीद कृषी विभागाचा आहे हे ब्रीद खऱ्या अर्थानं वास्तवात येण्यासाठी इथे जे रिक्त पदे आहेत ही भरण्याची गरज आहे. एस न्यूजसाठी नामदेव कुसाळे, राधानगरी. कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर नंदवाळ पालखी सोहळा यंदाही साधेपणानं पार पडला. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकारामच्या गजरात मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत आज सकाळी मिरजकर तिकटीतून पालखी सोहळा नंदवाळकडे रवाना झाला. तत्पूर्वी मंदिरात पहाटे अभिषेक आणि महापूजा झाली. मंदिर परिसरातच काही पावलं प्रतिकात्मक दिंडी काढण्यात आली. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विठ्ठल मंदिरं बंदच असल्यानं भाविकांनी बाहेरूनच विठुरायाचं दर्शन घेतलं. दरवर्षी मिरजकर तिकटी इथल्या विठ्ठल मंदिरातून हजारो भाविक खांद्यावर पताका घेऊन आणि विठुरायाचा अखंड गजर करत नंदवाळ इथल्या विठ्ठल मंदिरातील विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी जातात. गेली 18 वर्ष ही मंडळी हा पायी दिंडी पालखी सोहळा साजरा करतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्यापही मंदिरं खुली नाहीत. गर्दी करण्यास परवानगी नसल्यानं शहरात दिंड्या पाहायला मिळाल्या नाहीत. आज पहाटे मिरजकर तिकटी इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाची आकर्षक पूजा बांधली होती.
मोजकेच वारकरी आणि भाविकांच्या उपस्थितीत या ठिकाणची पालखी प्रथेप्रमाणे नंदवाळला रवाना झाली. यावर्षीही पालखी पायी दिंडीनं न जाता फुलांनी सजवलेल्या केएमटी बसमधून नेण्यात आली. यावेळी मोरेवाडी इथल्या संतोष रांगोळे यांच्या मानाच्या अश्वाचं पूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं. या सोहळ्याला सामाजिक कार्यकर्ते वसंतराव देशमुख, जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, शहर वाहतूक शाखेच्या पोलीस निरीक्षक स्नेहागिरी, माजी नगरसेविका जयश्री चव्हाण, ऋतुराज क्षीरसागर, रणवीर शिर्के या प्रमुख मान्यवरांसह पालखी सोहळा ट्रस्टचे अध्यक्ष बाळासो पोवार, दीपक गौड, आनंदराव लाड महाराज, ॲडव्होकेट राजेंद्र किंकर, अजित चव्हाण, मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. शहरातील उत्तरेश्वर पेठ परिसरातील विठोबा मंदिर आणि बुरुड गल्लीतील विठ्ठल मंदिरातही श्री विठ्ठल रखुमाईची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती. निर्बंधांमुळे भाविकांनी मंदिराच्या प्रवेशद्वारातून विठुरायाचं दर्शन घेतलं. दरम्यान प्रतिपंढरपूर अशी ओळख असलेल्या करवीर तालुक्यातील नंदवाळीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी एकादशी साधेपणानं पार पडली. पांडुरंगाचं रूप डोळ्यात साठवण्यासाठी आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशीपासूनच वारकरी आणि वैष्णवांचा मेळा नंदवाळात भरतो. मात्र कोरोना संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत एकादशीचा सोहळा पार पडला. कोरोनामुळे आषाढी यात्रा रद्द केल्यानं नंदवाळीतला वैष्णवांचा कल्लोळ यावर्षीही थांबला. यंदा विठ्ठलाच्या मूर्तीला अभिषेक आणि शासकीय पूजेचा मान करवीर तहसीलदार शीतल मुळे भामरे आणि पोलीस उप अधीक्षक आर आर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजिनी चव्हाण यांना मिळाला. पहाटे शासकीय विधी पार पडल्यानंतर मंदिर प्रशासनानं मंदिर पूर्णपणे बंद केलं. दिवसभर ग्रामस्थांसह कोणालाही मंदिराच्या परिसरात प्रवेश करू दिला नाही. मंदिरातील प्रवेशाला निर्बंध असल्यानं ग्रामस्थांनी मंदिराच्या बाहेरूनच विठुरायाचं दर्शन घेतलं. काही दिंड्या नंदवाळीतल्या वेशीपाशी येऊन दर्शन घेऊन मागं परतल्या. देशावर आलेलं कोरोना महामारीचं संकट लवकरच दूर होऊ दे, देश पूर्णपणे पूर्वपदावर येऊ दे असं साकडं सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजिनी चव्हाण यांनी विठुरायाकडं घातलं. दरम्यान प्रतिवर्षी कोल्हापुरातून येणारी पालखी मोजक्या लोकांच्या समवेतच सकाळी 11 वाजता नंदवाळ इथं विठ्ठलाच्या दर्शनासाठी आली. पालखी तसंच पादुका भेटीचा कार्यक्रम अगदी मोजक्याच वारकऱ्यांच्या हस्ते पार पडल्यानंतर पालखी कोल्हापूरकडे मार्गस्थ झाली. ग्रामपंचायत, मंदिर प्रशासन आणि जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीनं काटेकोर नियोजन करण्यात आलं होतं. करवीर तालुक्यातील सांगरुळ इथं वारकरी संप्रदायाच्या वतीनं गरजू कुटुंबियांना धान्य वाटप करून आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. मंदिरात साकारलेली कोरोनाविषयक नियम पाळण्याचं आवाहन करणारी रांगोळी सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. आषाढी वारीनिमित्त आळंदी इथून निघणाऱ्या ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यासाठी सांगरुळ गावातून दरवर्षी मोठ्या संख्येनं वारकरी सहभागी होत असतात. मात्र कोरोनामुळे शासनानं आषाढी एकादशीच्या पालखी दिंडीसाठी निर्बंध घातलेत, त्यामुळे सांगरुळ इथल्या वारकरी संप्रदाय मंडळांनी मंदिरात गरजू कुटुंबांना धान्य वाटप करून आषाढी एकादशी साजरी केली. यावेळी मंदिरात श्रेयस खाडे यांनी विठ्ठल, पोलीस आणि डॉक्टर यांच्या प्रतिमा रेखाटत घरी रहा, सुरक्षित रहा संदेश देणारी रांगोळी काढली होती. या रांगोळीनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. भाविकांची दर्शनासाठी गर्दी होऊ नये यासाठी प्रशासनानं खबरदारी घेतली होती. आषाढी वारीसाठी जाणाऱ्या दिंडी चालकांनी ज्ञानेश्वर माऊलीच्या प्रतिमेचं घरीच पूजन करून नामस्मरण केलं. करवीर तालुक्यातील राशिवडे बुद्रुक परिसरात कोविड रुग्णांसाठी सतेज उर्फ बंटी पाटील प्रेमी मोहन धुंद्रे राशिवडेकर युवा फाउंडेशनच्या वतीनं मोफत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मान्यवरांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ करण्यात आला. बाजारपेठेचं गाव असणाऱ्या राशिवडे बुद्रुक पंचक्रोशीत कोरोना विषाणूचा फैलाव मोठ्या प्रमाणात सुरू आहे. फाउंडेशनच्या वतीनं कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून रुग्णांना उपचारासाठी खासगी वाहनांची सोय केली होती. आता फाउंडेशननं नव्या रुग्णवाहिकेची सोय केली आहे. रुग्णांना ही सेवा मोफत दिली जातीय. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रेरणेतून ही सेवा सुरू केल्याचं उद्योजक मोहन धुंद्रे यांनी स्पष्ट केलं. यावेळी माजी अध्यक्ष सदाशिवराव चराफले, गोकुळचे संचालक प्राध्यापक किसन चौगले, अविनाश पाटील, उद्योजक मोहन धुंद्रे, जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील, सरपंच कृष्णात पोवार, उपसरपंच तानाजी लाड, रवींद्र काणकेकर, संजय डकरे, अप्पा डकरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रातील सर्वात मोठी कापड बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेली गांधीनगर बाजारपेठ सोमवारपासून सुरू झाली. तब्बल 3.5 महिन्यानंतर गांधीनगर बाजारपेठेतील दुकानं सुरू झाल्यानं व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर तब्बल 3.5 महिने बंद असलेली दुकानं सोमवारपासून सुरू झाली. खरेदीसाठी ग्राहकांची रेलचेल वाढल्यानं काही अंशी व्यापाऱ्यांना आणि व्यापारी पेठेवर अवलंबून असणारे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक तसंच भाडोत्री वाहनधारक कामगार दुकानांमध्ये काम करणारे कारागीर यांना काही अंशी दिलासा मिळाला. रेडीमेड कपडे साड्यांची दुकानं प्लायवूड होजियरी इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिक कटलरी कॉस्मेटिक ज्वेलरी हँडलूम लहान मुलांची खेळणी प्लास्टिक होलसेल आणि रिटेल मिळून जवळपास 3,500 दुकानं पुन्हा सुरू झाली आहेत. जिल्ह्यात वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाला या महामारीला आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यवसाय बंद ठेवावे लागले. वेळेचं बंधन असेना पण व्यवसाय सुरू झाल्यानं व्यापारी वर्ग सुखावलाय. अजूनही कोरोना संकट कायम असल्यानं व्यापारी आणि ग्राहकांनी अनावश्यक गर्दी टाळणं सोशल डिस्टन्सिंग सॅनिटायझर आणि मास्क वापरण्यावर भर देऊन शासनानं घालून दिलेल्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. कोल्हापूर शहरात आज दिवसभर पावसाची रिपरिप होती. जिल्ह्याच्या पश्चिम भागाला मुसळधार पावसानं झोडपून काढलं. आज सायंकाळी पंचगंगा नदीची राजाराम बंदराच्या ठिकाणी पाणी पातळी 26 फूट 10 इंच इतकी होती. गेल्या 4 दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरू होती, मात्र सोमवार सकाळपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. कोल्हापूर शहरात आज दिवसभर पावसाचा जोर नसला तरी संततधार कायम होती. जिल्ह्याच्या पश्चिम भागात मात्र मुसळधार पाऊस सुरू आहे. गगनबावडा भुदरगड आणि राधानगरी तालुक्यात पावसाचा जोर अधिक होता. आज सकाळी 8 वाजता संपलेल्या 24 तासात जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यात 97.6 मिलीमीटर तर त्या पाठोपाठ भुदरगड तालुक्यात 57.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 32 मिलीमीटर पाऊस झालाय. आज सायंकाळी राजाराम बंधाऱ्यावर 26 फूट 10 इंच इतकी पाणी पातळी होती. दरम्यान आगामी 2 दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज असल्यानं जिल्हा प्रशासनही सतर्क झालंय. बातमीपत्राच्या पुढील भागाकडे वळण्याअगोदर एक नजर टाकूयात महत्त्वाच्या घडामोडींवर संक्षिप्त स्वरूपात. जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यानं इचलकरंजीत पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ. नगरपालिका प्रशासनाकडून रेस्क्यू टीम सज्ज. नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा. इचलकरंजीत कोरोना नियमांचं उल्लंघन करून वाढदिवस साजरा करणं सामाजिक कार्यकर्त्याला पडलं महागात. झाकीर जमादार या कार्यकर्त्याविरोधात शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल. डॉल्बी साऊंडच्या मिक्सरसह अन्य साहित्य जप्त. आषाढी एकादशीनिमित्त गोकुळच्या कर्मचाऱ्यांना फराळ वाटप. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयातच अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं वाटप. तब्बल 3 महिन्यांपासून बंद असलेली पेठ वडगाव इथली बाजारपेठ सोमवारपासून सुरू. नागरिकांची खरेदीसाठी मोठी गर्दी. कोल्हापुरातील शिवप्रतिष्ठानच्या वतीनं पन्हाळागडावर राबवण्यात आली स्वच्छता मोहीम. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच कार्यकर्त्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर हे फेसबुक पेज लाईक करा, तसंच टेलिग्रामवर एस न्यूज कोल्हापूर सबस्क्राईब करा. इथे घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत रहा एस न्यूज. कोल्हापूर जिल्ह्यात आज सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या 24 तासांमध्ये कोरोना संसर्गाची स्थिती दिलासा देणारी आहे. जिल्ह्यात 17,044 चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये 852 कोरोनाबाधित आढळून आले. 24 तासांमध्ये 1,094 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून 20 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. जिल्ह्यात सध्या 13,179 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. लोंबकळणाऱ्या विद्युत प्रवाहित तारेला स्पर्श झाल्यानं माईल लेकरांचा दुर्दैवी अंत झालाय. कागल तालुक्यातील बाचणी इथं ही दुर्घटना घडली. आज सकाळी 10 वाजता गीता गौतम जाधव या आपला मुलगा हर्षवर्धन आणि मुलगी गौरी यांना सोबत घेऊन घरामागील विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धुवून उसाच्या शेतातून घरी परत येत असताना गीता जाधव यांचा लोंबकळणाऱ्या विद्युत वाहिनीला स्पर्श झाला. विजेचा तीव्र धक्का बसून गीता जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. आईच्या मदतीसाठी धावलेल्या हर्षवर्धनचाही विजेच्या धक्क्यानं मृत्यू झाला. आई आणि भाऊ बराच वेळ घरी आले नसल्यानं बघायला गेलेली गौरी मात्र सुदैवानं बचावली. कागलचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्यासह महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. दरम्यान महावितरणाकडून गीता जाधव यांच्या कुटुंबियांना तातडीची मदत देण्यात आली आहे. विजेच्या धक्क्यानं मायलेकरांचा दुर्दैवी अंत झाल्यामुळं बाचणी आणि परिसरातून हळहळ व्यक्त होतीये.
पन्हाळा तालुक्यातील मालेतून दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त मार्कंडेय ऋषींच्या पादुकांचं दिंडी सोहळ्यानं दरवर्षी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होतं। मात्र कोरोना संकटामुळे पालखी सोहळा काढता आला नसल्यानं वारकरी संप्रदायाच्या वतीनं गावातीलच विठ्ठल मंदिरात गेले 8 दिवस वारीचे नित्यनियम पाळण्यात येत होते। आज इथल्या मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला। माले गावातील विठ्ठल मंदिरामध्ये गेल्या 8 दिवसांपासून दिंडी सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडला। यंदाचं हे 13वं वर्ष होतं। आज आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि शेजारीच असणारं महादेव मंदिर आकर्षक फुलांनी सजवण्यात आलं होतं। आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पहाटे अभिषेक पूजा अर्चना करण्यात आली आणि मंदिरात येणाऱ्या भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आलं। गांधीनगर बाजारपेठेतील 15,000 अधिक कामगार आणि वाहन चालकांना लॉकडाऊन काळातील संपूर्ण वेतन द्यावं अशी मागणी शिवसेनेने केली आहे। या मागणीचं निवेदन कामगार अधिकारी YM हुंबे यांना देण्यात आलंय। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या संसर्गामुळे गेल्या 3 महिन्यांपासून पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी समजली जाणारी गांधीनगर बाजारपेठ बंद राहिली। यामुळे व्यापाऱ्यांसह कामगारांचं आर्थिक गणित कोलमडलं। गांधीनगर बाजारपेठेत सुमारे 15,000 कामगार आणि वाहन चालक कार्यरत आहेत। मात्र सध्या कोरोना महामारीमुळे गेल्या 3 महिन्यांपासून बाजारपेठेत बंद असल्यामुळे सुमारे 15,000 कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय। कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असून या कामगारांना सावरण्यासाठी लॉकडाऊनच्या काळातील संपूर्ण वेतन द्यावं तसंच शासनानं कामगारांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावं अशी मागणी शिवसेनेनं केली आहे। मागण्यांचं निवेदन सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील कामगार अधिकारी YM हुंबे यांना देण्यात आलं। यावेळी शिवसेनेचे करवीर तालुका प्रमुख राजू यादव, संघटक अवधूत साळोखे, राजू सांगावकर, दिलीप सावंत, बाळासाहेब नलवडे, अजित चव्हाण, शिवाजी सांगावकर आदी उपस्थित होते। प्रदीप मस्के या सराईत दुचाकी चोरट्याला शहापूर पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्याकडून चोरीच्या 2 दुचाकी जप्त करण्यात आल्यात। रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास शहापूर पोलीस तारदाळ इथं गस्त घालत होते। याच दरम्यान त्यांना एक युवक विना नंबर प्लेटची दुचाकी घेऊन जात असताना आढळला। संशयावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली। या चौकशीत त्यानं आपल्याकडील दुचाकी चोरीची असल्याचं सांगितलं। प्रदीप बाळू मस्के असं त्या तरुणाचं नाव असून तो तारदाळ इथला रहिवाशी आहे। पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर इचलकरंजीतल्या लिंबू चौक परिसरातून आणखी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी त्याच्याकडून चोरी केलेल्या 2 दुचाकी जप्त केल्यात। प्रदीप मस्के हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर इचलकरंजी शहरातील शिवाजीनगर आणि गावभाग पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत। सोमवारपासून जिल्ह्यातील सर्व खासगी आस्थापना उघडण्यास परवानगी देण्यात आली होती। त्यानंतर व्यापाऱ्यांनी जल्लोष करत मिरवणूक काढून आनंद व्यक्त केला। कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या जमावबंदी आदेशाचं उल्लंघन करून मिरवणूक काढल्याप्रकरणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष ललित गांधी यांच्यासह 13 जणांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सलग 2 दिवस कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे। या पावसामुळे कळंबा तलाव पूर्णपणे भरला असून आज सकाळी तलावातून पाणी बाहेर पडलं। राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीनं कळंबा तलाव बांधण्यात आलाय। आज सुद्धा कोल्हापूर शहराच्या काही भागांसह ग्रामीण भागाच्या पाणी पुरवठ्यात या तलावाचा मोठा आधार आहे। यंदाच्या पावसाळ्यात कळंबा तलाव पहिल्यांदाच ओव्हरफ्लो झालाय। निसर्गरम्य वातावरणातील कळंबा तलाव पूर्णपणे भरल्यानं त्याचं सौंदर्य अधिकच खुललंय। करवीर तालुक्यातील सडोली खालसा इथल्या श्री संत गोराकुंभार तरुण मंडळाच्या वतीनं व्यसनमुक्ती अभियान राबवण्यात येतं। मंडळाच्या वतीनं विविध सण उत्सवाचं औचित्य साधत व्यसनमुक्तीबद्दल प्रबोधन करण्यात येतं। नंदवाळीत आषाढी एकादशीनिमित्त येणाऱ्या वारकऱ्यांचं मंडळाच्या वतीनं प्रबोधन करण्यात येतं। पण गेली 2 वर्ष कोरोना संसर्गाच्या स्थितीमुळं या उपक्रमात खंड पडलाय। मंडळाच्या वतीनं आज सडोली खालसा इथं व्यसनमुक्ती दिंडी काढण्यात आली। गतवर्षीप्रमाणे नंदवाळमधील आषाढी एकादशी निमित्त भरणारी यात्रा यावर्षी सुद्धा बंद झाल्यानं यात्रेच्या दिवशी चित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून तंबाखूसह अन्य व्यसनांविरोधात जनजागृती करण्याचा उपक्रम संत गोराकुंभार तरुण मंडळाला राबवता आला नाही। यंदा या मंडळाच्या वतीनं सडोली खालसा केंद्र शाळेच्या सहकार्यानं सुपर आर्मी व्यसनमुक्ती प्रबोधन दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता।
यावेळी पारंपरिक वेशभूषेतील शाळकरी मुलांनी तंबाखूचे व्यसन घातक असल्याबद्दल प्रबोधनात्मक संदेश देणारे फलक हातात घेतले होते. मुलींच्या डोक्यावरील व्यसनमुक्तीचे संदेश देणारी तुळशी वृंदावन लक्ष वेधून घेत होती. या दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने ग्रामपंचायत सदस्य जयसिंग कुंभार यांच्या हस्ते मास्कचं वाटप करण्यात आलं. अध्यापक श्रीकांत चव्हाण यांनी आजीवन व्यसनमुक्त राहण्याची शपथ दिली. महात्मा गांधी व्यसनमुक्ती राज्य पुरस्कार प्राप्त अध्यापक एकनाथ कुंभार यांच्यासह मुख्याध्यापक सुरेश कांबळे, सिद्धेश कुंभार, कृष्णात कुंभार, जयराम धनवडे, अमोल खाडे, आनंदा पाटील, कृष्णात मगदुम, धनाजी दिंडे, संजय पाटील, शिवाजी बेलेकर यांनी या दिंडी सोहळ्याच्या संयोजनासाठी विशेष प्रयत्न केले. राष्ट्रीय महामार्गावर लक्ष्मी देवालयासमोर कंटेनर आणि कार यांच्यात आज सायंकाळी अपघात झाला. या अपघातात एक जण जखमी झालाय. हा कंटेनर मुंबईहून कर्नाटककडे निघाला होता. कागल लक्ष्मी देवालयासमोर आल्यानंतर समोरून येणारी कार या कंटेनरला धडकली. या धडकेनंतर कंटेनर रस्त्यावरच पलटी झाला. या अपघातात कारच्या समोरील भागाचा चक्काचूर झालाय. अपघाताची कागल पोलिसात नोंद झाली आहे. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी शासकीय यंत्रणांनी दक्ष राहावं, जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांची सूचना. विद्युत प्रवाहित वाहिनीला स्पर्श होऊन मायलेकरांचा दुर्दैवी अंत, कागल तालुक्यातील बाचणी इथली दुर्घटना. शासनाच्या मोफत धान्य योजनेपासून वंचित कुटुंबांचा सर्व्हे करा, आमदार चंद्रकांत जाधव यांची पुरवठा अधिकाऱ्यांना सूचना. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर नंदवाळ पालखी सोहळा साधेपणानं, नंदवाळमध्ये मोजक्या वारकऱ्यांचीच उपस्थिती. आणि जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या घटली, 24 तासात 852 कोरोना बाधित. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला जरूर भेट द्या. त्याचबरोबर एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.